नाशिकच्या विरा फिल्म्सची निर्मिती असलेला एक चूक पुन्हा नको ही शॉर्ट फिल्म नेटिझनच्या चांगलीच पसंतीला उतरलेली दिसते. अर्थात त्यातून देण्यात आलेला संदेश हा खरोखर मनाला हेलावून सोडणार आहे. शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जनतेत जनजागृती व्हावी या उद्देशानं या फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे शासनाच्या पुरस्कारासाठीही ही फिल्म स्पर्धेत आहे. यूट्यूबसोबतच ही फिल्म शासनाच्या mygovernment.in या वेबसाईटवर देखील पाहायला मिळते. सर्वसामान्य घरात स्वतःचं शौचालय नसल्यावर काय काय भीषण प्रसंग उद्भवू शकतात याचं खरं वास्तववादी चित्र अवघ्या 3 मिनिटाच्या या फिल्ममध्ये मांडण्यात आलंय. नाना तांदळे, अर्चना बागुल यांच्यासह कुमारी अदिती बोराडे आणि मास्टर यश बोराडे यांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. या शॉर्ट फिल्मची कथा, पटकथा, संवाद, तंत्रसंकलन, दिग्दर्शन हे नितीन बोराडे यांचं असून विनायक जंगम यांनी छायाचित्रण, दिनेश निकम यांनी पार्श्वसंगीत दिलंय, तर सहाय्यक दिग्दर्शन किशोर शिंदे, अमरदीप शिंदे यांचं आहे. गोपाल गोसावी, सचिन देशमुख, आशुतोष लगड, प्रनिल तिवडे यांनी विशेष सहकार्य केलंय. यात फिल्मला प्रेरित होऊन आंबे जानोरी इथल्या खाडम कुटुंबियांनी जणू ही आपलीच दैनंदिन व्यथा असल्याचं सांगत या फिल्मच्या संपूर्ण टीमला बोलावून त्यांचा सत्कार केला. एवढंच नाही तर त्यांनीही आपल्या घराजवळ शौचालय बांधण्याचा निर्धार बोलून दाखवला. नमस्कार, मी अमरदीप शेंडगे. या आंबेगाव आहेत या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. नितीन बोराडे सरांनी एक शॉर्ट फिल्म बनवलेली आहे स्वच्छ भारत अभियान यावरती. तर गणपतराव सरांनी एक मला 2 शब्द सांगतील त्याचे काय, त्या शॉर्ट फिल्मपासून काय घेतले त्यांनी 2 शब्द सांगतील. जे छंदाज वापरून तुमची फिल्म बघून आम्हाला छान वाटलंय, तर ती आम्हाला इथं नाही त्याप्रमाणे आम्हाला वाटलं तर आता फिल्म बघून आम्ही एखादं बाथरूम वगैरे बांधून घेऊ इथं. ही चुकाटेच्या काही साप वगैरे काही असेल चुकाट्याचं जरा घरचे फॅमिली मंडळी जी आहे त्यांना जायला जरा लांब त्रास होत असतो, तर आम्ही घेऊ पवा इथं बांधून. तुम्ही शॉर्ट फिल्म कसं यूट्यूबवर बघितली का? हो, यूट्यूबवर बघितली आम्ही. म्हणजे पोरग्याने त्या याच्यावर काढून आणले ना, ते मी बघितलं. बघितल्यानंतर मला छान वाटलं तो हे करून घ्यायला पाहिजे. शॉर्ट फिल्म बघून यांनी मस्तपैकी एक शौचालय बांधण्याचा एक उपक्रम घेतलेला आहे. तर खूप छान, नितीन सरांचे आम्ही खूप आभारी आहोत. हे मस्त एक समाजांना एक स्वच्छ भारत अभियान यावरती एक शॉर्ट फिल्म बनवून सगळ्यांना एक चांगला मेसेज दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही नितीन सरांचे आभारी आहोत. नमस्कार, मी नाना तांदळे. तर त्यांनी आमची जी क्लिप बघितली, एक चूक पुन्हा नाही पुन्हा नको, तर ही जी क्लिप बघितली त्यांनी मोबाईलमध्ये त्यांच्या घरच्याला दाखवली, घरच्यांनी बघितली. तर त्यांच्या मिसेजला, त्यांच्या आईला, वडिलांना ती खूप आवडली आणि त्यांनी तोच निर्णय घेतला मिसेजनी आणि आईनी. नको रे बाबा, आपल्या दारामध्ये पाहिजे, आपले लहान लहान लेकरं आहे, आपले लहान लहान बाळ आहे, बायको आहे, पोहरं आहे, आणि जर अशी घटना जर घडली तर कोणाच्या तोंडाला हात लावायचा आपण, असं खाडमदादांच्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं म्हणणं आलं. त्या टायमाला मग त्यांनी लगेच निर्णय घेतला का, 2 दिवसातच खाडमदादांनी संडास बांधायचा निर्णय घेऊन टाकला. दिशा न्यूजच्या दर्शकांनीही यूट्यूबवर अथवा mygovernment.in या वेबसाईटवर जाऊन एक चूक पुन्हा नको ही शॉर्ट फिल्म बघून आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेकडे उचललेलं हे एक पावलंच समजा. किरण दराडेसह राजू चंद्रवरे, दिशा न्यूज, आंबे जानोरी. परत तापाला फण पडलाय. ग्रामसेवक आला होता, तो म्हणत होता की ह्या हागणदारीमुळेच रोगराई पसरून पोरं आजारी पडतात असं. बरं मग आओ, शौचालय बांधायला सरकार पैसा देतोय म्हणे, आपण पण घेऊ किंवा बांधून.
कशाला पाहिल घराजवळ संडास? हा एक एवढं मोकळं रान आणि आजवर का संडासीच होते का? काय पण आपलं अहो पण तस चहा ठेवा. माझी पार्वती मला सोडून लागली म्हणत होती घराजवळ संडास माझा. नाही ऐकलं मी, नाही ऐकलं, नाही ऐकलं. आता या माझ्या जीवड्याचं कसं होईल? त्यांची तर माय गेली माझ्या आडमुठ्या पण त्यांचीच माय गेली. दीदी आपली आई कुठं गेली ग? आपली आई देवाघरी गेली.